देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कांद्याच्या भावामुळे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तुर्कस्तान आणि इजिप्त मधून कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय धातू आणि खनिज व्यापार महामंडळाने तुर्कस्तान वरून 11,000 मेट्रिक टन तर इजिप्त वरून 6,090 मेट्रिक टन कांदा मागवला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. महामंडळाने मागवलेला कांदा तुर्कस्तानातून डिसेंबरच्या अखेरीस भारतात पोहोचेल तर इजिप्त वरून मागवलेला कांदा हा डिसेंबर महिन्याच्या मध्यात पोहोचण्याची अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान गुरुवारी दिल्ली सरकारचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री इम्रान हुसेन यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना पत्र लिहून विनंती केली होती की नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाला जनहित लक्षात घेता दिल्लीतील जनतेला 15.60 रुपये प्रति किलो दराने कांद्याचा पुरवठा सुरू ठेवण्यात यावा. दिल्लीसह उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये कांद्याच्या दरामध्ये 100 गाठल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा दर कमी व्हावा यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 नोव्हेंबरला 1.2 लाख मेट्रिक टन कांद्याचा आयात करण्याची मान्यता दिली आहे. त्यानंतर इजिप्त आणि तुर्कस्तानातून कांदा मागवला असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 15 मराठी. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची आज विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. शेवटी फडणवीस यांचे ही भाषण झाले. त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल सभागृहाचे आभार मानले. त्याचवेळी त्यांनी मी पुन्हा येईनचा पुनरुच्चार देखील केला. कुठल्याही महापुरुषाचं नाव घेण्याकरता कोणालाही मनाई नाही. किंबहुना आम्ही या ठिकाणी आलो ते छत्रपती शिवरायांचं नाव घेऊनच आलो. आमचं आराध्य दैवत तेच आहे. आम्ही कधी राजे झालो नाही, सेवक झालो, कालही सेवक होतो, आजही सेवक आहोत. त्यामुळे त्यांचं नाव असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव असेल, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव असेल, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असेल, सकाळी उठताना घ्या, रात्री झोपताना घ्या, दिवसातनं 25 वेळा घ्या, 100 वेळा घ्या, झोपेत घ्या, कधी घ्या, ही नावं वंदनीयच आहे. परंतु त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या अनुसूचीमध्ये शपथ कशा प्रकारे घेतली पाहिजे या संदर्भातला प्रोफॉर्मा दिला आहे. त्या प्रोफॉर्माप्रमाणे शपथ झाली तर ती शपथ मानली जाते, अन्यथा ती मानली जात नाही. आणि त्यामुळे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव घेतो त्यावेळी त्यांनी संविधानामध्ये ज्या तरतुदी दिल्या आहेत त्या तरतुदीचं पालन केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला आहे, नाहीतर तो अधिकार आपल्याला नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले त्या दिवशी राजकारणात काहीही होऊ शकतं याचा प्रत्यक्ष अनुभव आला. आम्हाला 70% मतं पडली तरी आम्ही सत्तेत नाही, पण ज्यांना 40% पडली ते 3 एकत्र आले आणि 120% म्हणून एकत्र सत्ता स्थापन केली. हे लोकशाहीला हवं आहे का? विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना संविधान आणि नियमाचं पुस्तक यांच्या पलीकडे जाऊन मी कामकाज रेटून नेणार नाही याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पण सरकार ज्या ठिकाणी चुकेल तेथे मी बोट ठेवणार आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होतानाच त्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत मागणी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपयाची मदत देण्याचा निर्णय झाला होता, ती मदत द्या असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 15 मराठी. सध्या राज्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे. याचवेळी नोकर भरतीसाठी सुरू करत असलेल्या महापोर्टलमधील गैरकारभारामुळे तरुण त्रस्त झाले. तरुणांच्या या प्रश्नांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी वाचा फोडले. हा प्रश्न घेऊन ते थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच भेटले. शासकीय नोकर भरतीसाठी मागील सरकारने सुरू केलेली महापोर्टल सेवा बंद करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. ज्याच्यासाठी मी आले होते ते महापोर्टल जे आहे सातत्याने राज्यात मी कुठेही गेले
तरी तिथे आम्ही सगळे मिळून जेव्हा मला युवक युवती भेटतात त्यांची मागणी असते की महापोर्टल बंद व्हावं. आत्ता आदित्य ठाकरे आणि मी आम्ही दोघांनी मिळून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण या पोर्टलचा काहीतरी विचार केला पाहिजे, बंद करा, स्थगिती घ्या. पण आज जी मुलं फार कष्ट करून काम नोकऱ्या ह्याच्यासाठी पाठपुरावा करतात तर त्या सगळ्या मुलांना हा न्याय मिळालाच पाहिजे. त्याच्यामुळे महापोर्टलला स्थगिती देऊन काहीतरी प्रक्रियेत सुधारणा आणून मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने मेरिटवर जशा नोकऱ्या मिळतील तसं एखादं चांगलं पोर्टल व्हावं. आत्ताचं जे पोर्टल आहे त्याच्यात प्रचंड विरोध ग्रामीण भागात शहरांमध्ये सगळ्या जिल्ह्यांमधून सातत्याने जाताना मला दिसतो. या सेवेत पारदर्शकता नसल्याची तक्रार स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत असल्याने सुळे यांनी ही मागणी केली. युवकांच्या मागणीचा विचार करून महापोर्टल सेवा बंद करून पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी पत्रात केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 15 मराठी.